गुड आफ्टरनून सर, माझं नाव सुशांत कुमार मिश्रा. मी BHU मध्ये रिसर्च स्कॉलर आहे आणि खूप सुदैवी आहे की माझी शंका मला तुमच्याकडून दूर करायला मिळती आहे. सर, माझा प्रश्न हा आहे की मी माझी चमक गमावून बसलो आहे आणि मी एक कायम सतत मोटिवेटेड माणूस नाही आहे. मी माझी प्रेरणा गमावली आहे, ती परत कशी मिळवायची? माझं आयुष्य जगण्यासाठी आणि आनंदात पुढे जाण्यासाठी आणि माझी आंतरिक शांती मिळवण्यासाठी. थँक्यू सर. हे पहा, जीवनाचं स्वरूप असं आहे. कृपया बसा, ठीक आहे? जर तुम्ही बाहेर बागेत गेलात आणि एखाद्या मुंगीला पकडायचा प्रयत्न केलात, तुमच्या BHU मधली मुंगी जी इथं जन्मली, लहानाची मोठी झाली आणि एके दिवशी मरून जाईल, ती BHU मधली मुंगी जर तुम्ही तिला पकडायचा प्रयत्न केलात, तर ती असं म्हणेल का, ठीक आहे मला पकडून चिरडून टाक, माझ्या जीवनाला काही मोल नाहीच आहे मुळी, असं म्हणेल का ती मुंगी? तिला जमेल ते सगळे प्रयत्न ती करेल स्वतःचं रक्षण करण्यासाठी. तिला तिचं जीवन अतिशय मौल्यवान आहे, हो ना? अतिशय मौल्यवान, नाही का? एक इवलासा जीव आपल्या लक्षातसुद्धा येणार नाही कदाचित. आम्ही तिच्यावर पाय ठेवला, दुर्दैवानी तिला न बघता. बट ही व्हॅल्यूज हिज लाईफ इमेन्सली, डज ही नो? ही इज गॉट स्पार्क. त्या मुंगीला आपला जीव अतिशय मौल्यवान आहे, हो की नाही? म्हणजे तिच्यात प्रेरणा आहे. पण तुम्ही एक मनुष्य किमान ह्या पृथ्वीवर जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचे तुम्ही शिखर आहात, किमान शारीरिकदृष्ट्या तरी. वागणुकीच्या बाबतीत वेगवेगळी मतं असू शकतात, पण शारीरिकदृष्ट्या तरी ह्या पृथ्वीवरचे सर्वात प्रगत आणि उत्क्रांत प्राणी तुम्ही आहात. सर्वात प्रगत उत्क्रांत प्राणी म्हणजे तुम्ही. या प्राण्याची मज्जासंस्था अतिशय प्रगत आहे आणि त्याची मेंदूची क्षमता प्रचंड आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, तुम्ही आठवू शकता, तुम्हाला स्मृती आहेत, तुम्हाला अतिशय वैविध्यपूर्ण अशी स्मृती आहे आणि एक अद्भुत स्वरूपाची कल्पनाशक्ती आहे. एका मुंगीला अशी वैविध्यपूर्ण स्मृती नाही आहे आणि अद्भुत स्वरूपाची कल्पनाशक्ती सुद्धा नाही आहे. हो, थोडीफार आहे, पण जे आयुष्य ती मुंगी जगतीये त्याबद्दल तिला जाण आहे. पण आज ज्या प्रकारचं शिक्षण घेता थेट बालवाडीपासून, ते तुम्हाला सोडून इतर सगळ्या गोष्टींबद्दल आहे. पृथ्वीवरचं एकूण एक सगळं काही, कुणी पर्यटनमध्ये PhD केली आहे, कुणी बायोटेक्नॉलॉजीमध्ये, कुणी इतर कशात PhD आहे वगैरे, पण ह्याबद्दल काहीच नाही. हे शरीर कसं कार्य करतं ह्याकडे मुळीच लक्ष नाही. एक मनुष्य कार्य करतो, तुम्हाला माहिती आहे इथं कालभैरव मंदिर आहे. काल याचा अर्थ एक मनुष्य तीन वेगवेगळ्या काळात अस्तित्वात असतो. तो जगतो त्याच्या समृद्ध स्मृतींमुळे. तुमची स्मृती किती समृद्ध आहे यावरून तुम्ही आत्ता काय कराल आणि काय नाही हे ठरतं, नाही का? तर स्मृती महत्त्वाची आहे, हा वर्तमान अनुभवसुद्धा महत्त्वाचा आहे, आणि उद्यासाठी तुमची कल्पना किती समृद्ध आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण आज समस्या ही आहे की या तीन गोष्टी एकमेकात अडकून गोंधळून गेल्यात, कारण या गोष्टींना योग्य ती शिस्त लावली गेली नाही आहे. मुलांना याबद्दल काहीच शिकवलं गेलं नाही आहे. शिस्त म्हणजे इंग्रजांसारखं असं लेफ्ट राईट मूर्खासारखं चालणं नव्हे. तुमच्या मानवी मनातील शक्तींना योग्य ती शिस्त लावली गेली नाही आहे. यासाठीच तुमचं स्वतःचंच मन तुमच्या विरोधात कार्य करतंय. 10 वर्षांपूर्वी काय घडलं हे तुम्ही अजूनही भोगत आहात. हॅलो, परवा काय होणार आहे याचं दुःख आत्तापासूनच तुम्हाला होतंय, कारण मनाला योग्य ती शिस्तच लावली गेली नाही आहे. तुमच्या स्मृतींना कसं वापरावं तुम्हाला माहीत नाही, तुमच्या कल्पनाशक्तीला कसं वापरावं तुम्हाला माहीत नाही. तुमच्या स्मृती तुम्हाला दुःख देत आहेत, तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला दुःख देते आणि तुम्हाला वाटतं आयुष्य तुम्हाला दुःखी करतंय. जीवन काही तुम्हाला दुःखी करत नाही आहे. मानवाला लाभलेल्या दोन अद्भुत वरदानांमुळे तुम्ही दुःख भोगत आहात, वैविध्यपूर्ण स्मृती आणि एक अद्भुत कल्पनाशक्ती, नाही का? तुम्हाला लाभलेल्या दोन अद्भुत वरदानांमुळे जर तुम्ही दुःख भोगत असाल तर मग तुम्हाला काय म्हणावं? काही आजार व्याधींमुळे जर तुम्ही दुःख भोगत असाल तर काही हरकत नाही. काही कारणास्तव तुम्हाला अपंगत्व असेल तर आम्ही समजू शकतो, पण तुमच्या वरदानांचाच जर तुम्हाला त्रास होत असेल व्यर्थ आहे, हो की नाही?
तुमच्या अद्भुत कौशल्यांचा तुम्हाला त्रास होतोय, अपंगत्वामुळे दुःख भोगत असाल तर काही हरकत नाही, पण तुमच्या वरदानांमुळे तुम्ही दुःख भोगत आहात. मी तुम्हाला हे सांगायला हवं, मला वाटतं 4-5 महिन्यांपूर्वी तुम्ही हे बातम्यांमध्ये पाहिलं असेल. एक तरुण मुलगी 34 वर्षांची, जी एका टी व्ही चॅनलमध्ये अँकर होती, 5व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली, स्वतःचा जीव घेतला आणि एक चिठ्ठी लिहून गेली, कुणीही माझ्या मृत्यूला जबाबदार नाही, माझा मेंदूच माझा वैरी आहे. लाखो वर्ष लागली मेंदूला या स्थितीत विकसित होण्यासाठी आणि तोच आता तुमचा शत्रू झालाय. तिनं हे अतिशय समर्पक शब्दात मांडलं, पण हे खरंय 90% माणसांच्या बाबतीत. त्यांच्या स्वतःच्या बुद्धीचाच त्यांना त्रास होतोय, नाही का? त्यांचा अर्धा मेंदू जर तुम्ही काढून घेतलात, त्यांचा निम्मा मेंदू जर काढून टाकला, ते असे शांत समाधानी होतील. हो, आणि म्हणूनच पुष्कळ मूर्ख माणसं असं म्हणतायत की जीवनाचं अंतिम लक्ष मनशांती आहे, अशी माणसं मेल्यावरच शांत होतील. आणि आता तू तरुण मुला, कॉलेज जीवन, जर सतत कुणीतरी तुम्हाला वेठीस धरत नसेल तर तुम्ही मंदावून जाल. मलासुद्धा आठवतं, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, अधिकतर वेळ आम्ही कॉलेज कॅन्टीन किंवा बागेत असायचो. माझ्या आयुष्याचा सर्वात सोपा काळ हा कॉलेजमधलाच होता. मला वाटतं मी हे म्हटलं तर कोणालाच ते आवडणार नाही, हा कॉलेजचा काळ आम्ही कमी केला पाहिजे. फक्त ते लोक जे खरोखर काहीतरी उल्लेखनीय कामगिरी करणार आहेत त्यांना वगळता 3 ते 4 वर्षात सगळ्यांना काढून टाकलं पाहिजे. जर ते काहीतरी अतिशय एकाग्रतेने आणि जीव ओतून करत असतील तर ते राहू शकतात, नाहीतर मी हे सगळ्यांनाच सांगतोय, तुम्हाला जे हवं ते करा, पण तुम्ही कशात तरी पूर्णपणे जीव ओतून एकाग्र झालं पाहिजे. आयुष्यात जर तुम्ही कशातही जीव ओतून कार्य करत नाही आहात तर ते जीवन व्यर्थ आहे, कारण मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, तुमच्या आयुष्याचा मूलभूत घटक म्हणजे वेळ, आणि तो असाच निष्ठत जातच आहे. मी इथं आल्यापासून 2 तास तुम्ही तुमच्या मृत्यूच्या जवळ आला आहात, होय की नाही? 2 तास मणिकर्णिका घाटाजवळ गेलात, होय की नाही? होय. आम्ही अमर नाही आहोत. आपलं जीवन हे वेळेचा एक मर्यादित खेळ आहे. मला विचारायचं आहे, तुम्ही एक मौल्यवान जीवन आहात का? तुमचं जीवन तुमच्यासाठी मौल्यवान आहे का? तर मग याबद्दल तुम्ही निर्णय करायला हवा, हे जीवन तुम्ही कशात गुंतवणार आहात. जर हे तुम्हाला अतिशय मौल्यवान आहे, जर ते कुचकामी असेल तर हवं तिथं द्या फेकून, जर ते मौल्यवान आहे तर मग कशात तरी त्याला गुंतवा, नाही का? जर कशात तरी तुम्ही ते गुंतवलं तर मग फक्त प्रेरणाच नाही तर प्रचंड ज्योतीने झळाळून जाल.